नमः शिवाय। श्री शिवलीला मृत कथासार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला। व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय। नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली। तेव्हा सूतमुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला। हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले। नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे, पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा। शिवमंत्राच्या पुरच्छरणाने सर्व पापे नष्ट होतात। या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनींनी सांगितली। फार पूर्वी दाशार्ह राजा होऊन गेला। तो उदार व सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता। तो कामांध होता। त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती। एकदा राजा कामातूर झाला। त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले, पण ती आली नाही। राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला, पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले। तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले। पर्वकाळी, उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले, पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले। त्याच क्षणी त्याचे अंग पोळून निघाले। राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले। राजाला पश्चाताप झाला। त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली। जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात। गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला। तोच हा मंत्र ओम नमः शिवाय। हा अध्याय जो पठन करेल त्याची पापे नष्ट होऊन तो गुरुकृपेला पात्र होईल। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला समाप्त। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। शिवरात्री महात्म्य। व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात। व्याधाची कथा। एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला। तेथे त्याने एक शिव मंदिर पाहिले। त्या दिवशी महाशिवरात्री होती। शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते। तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला। जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला। त्याच क्षणी त्याची पापे जळून गेली। फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला। शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला। काही प्रहर लोटला। एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली। व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली। तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले। तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले। या हरिणीची पूर्वकथा अशी। ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय। ती सौंदर्यवती होती। तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला। ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली। देवसंगतीला आवडेनासा झाला। तिने शिवपूजन पण सोडले।
तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित तिला हरिणी होऊन 12 वर्ष राहण्याचा शाप दिला. रंभेने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली, पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले. व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता. त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या. व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले. तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले. तिने वचनभंगाच्या पापांचे निरूपण व्याधास सांगितले. व्याधाने तिला जाऊ दिले. हिरण्यसूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने त्यावर नेम धरला, पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला. मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली. तिने व्याधाला धर्म, अर्थ, पाप याची माहिती सांगितली. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले. व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते. हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते. बराच वेळ गेला, आता उजाडू लागले होते. सूर्य वर येऊ लागला. मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली. व्याधाला गहीवरून आले. त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म, अर्थ, मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला. आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते. असा हा शिवरात्री महिमा, जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 2 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूत मुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला क्रोध आला आणि त्याने राजाला शासन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलावले. राजाला धडा शिकवण्याहेतू आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नर मांस शिजवून मिसळले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीने त्याला अडवले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यामुळे त्याचे नाव कल्माशपात पडले. वसिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजाला उशाप दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला.
भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्क झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने राजाला विचारले. राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकांत जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्याला एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्व वृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले, पण दुर्भाग्यवश तिला वैवध्य आले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली. पित्याने खूप समजावले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एक शूद्राबरोबर राहू लागली, मद्यपान करू लागली. त्या नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीण झाली, पण जन्मांध होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा. या अध्यायामध्ये विमर्शन व कुमुदवती कथा आणि चंद्रसेन व श्रीकर कथा सांगितल्या आहेत. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी त्याची पत्नी राणी कुमुदवतीने त्यास विचारले, शिवाराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकविण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुमुदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कबूतरीन होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला.
जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याचवेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूत मुनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र. राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभूला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपापल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते. आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगड माती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला. लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले. श्रीकरने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभूला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्याने मनोभावे शंभूला नमस्कार केला. ही घटना शत्रुराजांना समजली. त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठन करता आयु आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते. साम सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत कथासार अध्याय 4 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 5 धर्मगुप्त आख्यान. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गडांतर येत नाही. प्रदोष व्रताचे महात्म्य खूप आहे. सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता. तो परम शिवभक्त होता. राजाला एका युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असता तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली
तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली, पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवाबाई तिथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकला व तिथे आली. तेव्हा शंभूनी साधूचे रूप घेऊन येऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले. उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले, सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला, म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले. शुचिव्रत व धर्मगुप्तने यथासांग प्रदोष व्रत केले. त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभोंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते. शंभोंचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्ताने शुचिर्व्रतद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सहाय्याने आपले राज्य परत मिळवले. शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर भोगू लागला. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठन श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल. प्रदोष महिमा हा असा अद्भुत आहे, जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही. श्री साम सदाशिवार्पणमस्तू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 5 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. सीमंतिनी आख्यान. सूत सांगतात, सोमवार प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैवध्य योग होता, पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमंतिनीला शिवाराधना करण्यास सांगितले, त्याप्रमाणे ती शिवाराधना करू लागली. पुढे तिचा विवाह निषेध राज्याचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावरही सीमंतिनीची शिवाराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रागंध शिकारीस गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विहारास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध घेऊनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिवाराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने राजपुत्र चित्रागंधला त्याची हकीकत विचारली.
त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांबरोबर चित्रागदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंतीनी त्याचवेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतीनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रगदाने आपले राज्य परत मिळवले. सीमंतिनीच्या मात्यापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतिनीला परत चित्रगंधाच्या स्वाधीन केले. त्या दोघांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्या प्रभावाने त्यांनी अनेक वर्षे सुखाने राज्य केले. असे हे सीमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठन करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनीही शिवभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 6 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. या अध्यायामध्ये सुमेधा सोमवंत, मदन व पिंगला सुमती आणि भद्रायू कथा सांगितल्या आहेत. सर्वात आधी आपण सुमेधा आणि सोमवंत यांची कहाणी ऐकू. सूत सांगतात विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्यावान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृआज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांची परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पतीपत्नी बनून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले. तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेल. त्यांनी या गोष्टीस नकार दिला. पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. ते दोघे ब्राह्मण पुत्र सीमंतिनीकडे आले. हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतिनीने ओळखले. पण त्यांच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली. त्यामुळे ती दोघे आनंदात होते. सीमंतिनीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंतांचे शरीर स्त्रीदेही झाले. त्या स्त्रीवेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली. स्त्रीवेशधारी सोमवंतने सुमेधाकडे कामेष्टा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्याने स्त्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमनाथच्या मात्यापित्यांना हे ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली. राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेण्याचा पश्चाताप झाला. त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले. त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा व त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असे सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही. आता आपण मदन व पिंगला यांची कथा ऐकू. सूत पुढे सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता. पिंगला नावाच्या वैश्येच्या तो नादी लागला. तिच्या मोहापायी त्याने घराचाही त्याग केला. त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून यथासांग पूजन केले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण शिवयोग्यांच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह राजा वर्जबाहू व त्यांची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला. तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्ती मालिनी ठेवले.
सुमती आणि भद्रायू कथा। सूत सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या। त्यांनी सुमतीवर विष प्रयोग केला, त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली। राजाने राणी व तिच्या मुलाला अरण्यात सोडले। सुमती शिवभक्त होती, ती सतत शंभोचा धावा करीत असे। अरण्यातून जात असता तिची एका वाण्याबरोबर भेट झाली। त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्माकर याची भेट घालून दिली। पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला। त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही। थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला। ती शोकाकुल झाली। तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सांत्वन केले। त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला। त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले। त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला। सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली। ते पाहून पद्माकरास धन्य वाटले। गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला। ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले। त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतीधर्म समजावून सांगितला। या अध्यायाचे श्रवण पठण करता उमारमणासहित गिरीप्रदक्षिणा केल्याचे फल मिळते। श्री साम सदाशिवार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7 समाप्त। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8। श्री गणेशाय नमहा। श्री स्वामी समर्थाय नमहा। भद्रायू आख्यान। सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतीधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्षधारण, भस्मधारण शिकवले। तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला। काही वर्षे लोटली। राजा वज्रबाहू, जो भद्रायूचा पिता, त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले। ही गोष्ट भद्रायूला समजली। त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केले। त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीगृहातून मुक्त केले। राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले। भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा माझी ओळख सांगेन। त्याच समयी शिवयोगी ऋषभाने चित्रागंध व सीमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्म वृत्तांत सांगितला। तसेच कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले। त्याप्रमाणे उभयतांचा विवाह संपन्न झाला। भद्रायूच्या विवाहास राजा वज्रबाहू पण आला होता। त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला। राजाला पश्चाताप झाला। त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली। पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवाराधनेसाठी निघून गेला। भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते। एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले। एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता। ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती भद्रायूला केली। भद्रायूने धनुष्याला बांध लावला, तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले। ब्राह्मण शोकाकुल झाला। भद्रायूने त्यास नानापरीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही। ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती। शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ठभक्षण करण्याचे ठरवले। संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला। इकडे भद्रायूने संकल्प करून अग्निप्रदीप्त केला।
भस्मरुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रकट झाले. त्याने भद्रायूस वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली. शिवशंभोने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले. शिवशंभोने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुलाचा उद्धार केला. सूत सांगतात, हे भद्रायू आख्यान, जो कोणी श्रवण पठन करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल, यश कीर्ती वाढेल. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 8 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. या अध्यायामध्ये ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पत्याचा उद्धार या कथा आहेत. जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण संसार भय याचे अस्तित्व नसते याची कथा सूत सांगतात. वामदेव व ब्रह्मराक्षस यांची कथा. सूत म्हणतात, वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता. एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली. ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला, पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही. पण ब्रह्मराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता. त्याने अनेक पापकर्मे केली, त्याचीच फळे मी भोगत आहे. पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो हे कसे काय? तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्मधारण विधी सांगितला. भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी, तरच त्याची अनुभूती येते. शबर दाम्पत्याचा उद्धार याची कथा. सूत म्हणतात, जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभोची कृपादृष्टी असते. पांचाल देशाचा राजा सिंहकेतू पराक्रमी होता. तो शिकारीसाठी गेला असता काही भिल्ल पण त्याच्याबरोबर होते. त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली. राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला. त्याला चिताभस्माचे महत्त्व पण सांगितले. तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला. एक दिवस शबराला चिताभस्म मिळाले नाही. तो निराश झाला. हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले. शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली, तर काय आश्चर्य, हाकेसरशी पत्नी धावून आली. शिवलीलाच ती. देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. साम सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 9 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. शारदाख्यान. सूत सांगतात, अनर्थ देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती. तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला. एके दिवशी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने मृत झाला. शारदेला शोक अनावर झाला. पतिस्मरण करत असता एक दिवस नैरुत नावाचे ऋषी तिच्या घरी आले. तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती, सौभाग्यवती
होण्याचा आशीर्वाद दिला. शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले. तिला धीर देऊन त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमा महेश्वर व्रताची दीक्षा दिली. शारदा नित्य जप व्रत करू लागली. त्या प्रभावाने उमा महेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले. श्री साम सदाशिवार्पणमस्तू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. या अध्यायामध्ये रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य भद्रसे नाख्यान ही कथा आहे. रुद्राक्ष महात्म्य व भद्रसे नाख्यान. सूत सांगतात, भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता. त्याची पत्नी ही सुशील होती. त्याचा प्रधानही शिवभक्त होता. दोघांनाही एक एक पुत्र होता. राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक हे दोघेही अत्यंत शिवभक्त होते. ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत. एकदा पराशर मुनींना राजाने मुलांबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला. नंदीग्रामची वेश्या महानंदा अत्यंत शिवभक्त होती. तिने एक कुक्कुट व मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते. पुढे शिवशंभू तिची परीक्षा घेण्याहेतू आले असता तिच्या शिवमंदिराला आग लागली. त्यात शिवलिंग व हे दोघे भस्मसात झाले. महानंदेने एक अग्निकाष्ट भक्षण केले. त्याच पुण्यप्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले. पराशर ऋषींनी राजाला राजपुत्र अल्पायुषी असल्याचे सांगितले. आजपासून 7 दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले. हे ऐकून राजा शोकाकुल झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तन करताच शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यू योग टळला. भद्रसेन आनंदी झाला. त्याचवेळी देवऋषी नारद तेथे आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले. हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल किंवा ऐकेल त्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती होईल. शिवलीलामृत ग्रंथाच्या पठनाने किंवा श्रवण केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. श्री साम सदाशिवार्पणमस्तू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11 समाप्त. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. या अध्यायामध्ये श्रवण रहस्य, बहुलेचा उद्धार आणि भस्मासुराचा वध या कथा आहेत. सूत सांगतात, शिवकीर्तन नित्य ऐकावे. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यम यातना भोगाव्या लागतात. नित्य शिवस्मरण करावे. बहुलेचा उद्धार. सूत सांगतात, बाष्कल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी बहुला ही पण व्यभिचारी होती. मृत्यूनंतर विदुराला पिशाच्य रूप प्राप्त झाले. उपाशी पोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली. त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले. यमयातनाबद्दल ऐकले. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. ती रडू लागली. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्यांनी तिचे सांत्वन करून तिला ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला.
व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले. त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शंभूच्या कृपेने तिने तिच्या पतीचीही पिशाच्च योनीतून मुक्तता केली. शिवमंत्र, शिवकथाश्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्षधारण, भस्मलेपन यांचा महिमा अवर्णनीय आहे. भस्मासुराचा वध. सूत सांगतात, भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती अपरिमित होती. त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला. त्याने सज्जनांचा संहार करण्यास सुरुवात केली. तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुरास नष्ट केले. सर्वांना आनंद झाला. त्यांनी पार्वतीचा जय जयकार केला. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिव लीलामृत कथासार अध्याय 12 समाप्त. श्री शिव लीलामृत कथासार अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. या अध्यायामध्ये दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिव पार्वती विवाह, स्कंदाचा जन्म आणि तारकासुराचा वध या कथा आहेत. दक्ष यज्ञाचा विध्वंस. सूत सांगतात, प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला. तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले हे वृत्त शंकराला समजताच त्याने रुग्रावतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला. पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभो तपश्चरेला निघून गेले. दाक्षायनी, जी सती या नावाने ओळखली जाते, तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. ती अत्यंत शिवभक्त होती. तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते. तारकासूर, तायकाक्ष, विद्युतमाली हे तिघे शिवभक्त होते. त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते. शंकराने पाशुपत्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या पुत्रांचा नाश केला. ते ऐकून तारकासूर खवळला. तारकासुराचा वध हा शिव पार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधिलिखित होते. शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवांनी मदनाची मदत घेतली. पण शंकराने मदनाला भस्मसात केले. मदन पत्नी रती हिला शोक अनावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सांत्वन केले. द्वारपार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले. शिवपार्वती विवाह. इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चरेला सुरुवात केली. त्या योगे प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले. मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. स्कंदाचा जन्म. तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता. सर्वांना त्याने त्राही भगवान करून सोडले होते. शिवपार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिले. अग्नीने ते 6 कृतिकांना दिले. त्या योगे त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला. तेव्हा एक चमत्कार घडला. ते 6 गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले. कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिकेय. याला स्कंद या नावानेही ओळखतात. तारकासूर आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. देवांनी स्कंदाला सेनापती पद दिले. तारकासूर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला. सर्वांना आनंद झाला. पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण त्याने तो नाकारला. सुतांनी स्कंदपुराणातील ही कथा सर्वांना सांगितली. तिचे श्रवण केल्याने सर्व दुःखे दूर होतात.
श्री साम सदाशिवार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री शिव लीलामृत कथासार अध्याय 13 समाप्त। श्री शिव लीलामृत कथासार अध्याय 14। श्री गणेशाय नमहा। श्री स्वामी समर्थाय नमहा। या अध्यायामध्ये पार्वतीचा भिल्लीन वेश व त्रिळाय चांगुण्याची सत्वपरीक्षा या कथा आहेत। सूत मुनी शिवलीला सांगतात, शिव पार्वती षडानंदला गजानन यांच्यासोबत आनंदाने काल व्यतीत करत होते। एकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असता तिला जटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसले। तेव्हा शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये गंगा धारण केल्याचे सांगितले। एकदा सारीपाट खेळत असता पार्वती जिंकली। लज्जित होऊन शंकर तपश्चरेला निघून गेले। पार्वतीला कर्मेना, तिने अनेक उपायांनी शंकरांना शोधून काढले। तिने भिल्लीनीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले व पुन्हा शिव पार्वतीचे मिलन झाले। त्रिळाळ व चांगुण्याची सत्वपरीक्षा। सूत सांगतात, राजा त्रिळाळ व त्याची पत्नी चांगुणा परम शिवभक्त होते। शिव शंभोंनी त्याची परीक्षा घेण्याहेतू त्याला त्याच्या मुलाचे मांस शिजवण्यासाठी सांगितले। त्रिळाळाचा मुलगा चिलिया हा पण अत्यंत शिवभक्त होता। आनंदाने तो स्वतःचे मांस देण्यास तयार झाला। स्वपुत्राचा शिरच्छेद करून त्याचे मांस शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट त्रिळाळ व चांगुण्याने पार पाडली। तरी अतिथिरूपी शंभो जेवेना, त्याने त्यांचा मुलगा चिलियास बोलावण्यास सांगितले। अत्यंत दुःखी होऊन चांगुण्याने चिलियाला हाक मारली। त्याचबरोबर तो हसत हसत समोर आला। दोघांनाही आश्चर्य वाटले। आपले अतिथिरूप टाकून शंभोंनी आपले खरे रूप दाखवले। त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले। शिवलीलामृताचा हा 14 अध्याय म्हणजे 14 विद्यांचे सार आहे। या ग्रंथाचे श्रवण पठन करता आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त होते। सर्व दुःखे नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो। शिवमंत्र, रुद्राधारण, रुद्राध्याय, प्रदोष, शिवरात्री, भस्मधारण व शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी। हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यास शिव शंभो कृपादृष्टी करेल। श्री साम सदाशिवार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री शिव लीलामृत कथासार अध्याय 14 समाप्त।